नवीन वर्षात महाराष्ट्रातील अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण, मुंबई पुणे मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गाचा उर्वरित टप्पा काही महिन्यांमध्ये सुरू होणार. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं लोकार्पण 12 जानेवारी रोजी होण्याची शक्यता. पंतप्रधानांचा नाशिक दौरा झाल्यावर त्यांना मुंबई आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू. इंडिया आघाडीची दारं सध्या तरी आमच्यासाठी बंद, त्यांनी ठरवावं कधी प्रवेश द्यायचा, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मवियाचा लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला तयार, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. सोम्या गोम्याच्या प्रश्नावर मी बोलत नाही, अजित पवारांचा राऊतांना टोला, तर सोम्या गोम्या कोण हे 2024 कळेल, राऊतांचा पलटवार. कुठलाच प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, अजित पवारांची ग्वाही, तर हक्काचं हिसकावून घेऊ नका सांगण्याची हिंमत राज्य सरकारमध्ये नाही, अमोल कोल्हेंचं टीकास्त्र. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा, भाजप रवींद्र चव्हाणांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडून किरण सावंत यांचं नाव चर्चेत. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक, रस्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध, काही ठिकाणी रास्ता रोको तर काही ठिकाणी बंद. नवी मुंबईत ट्रक चालकांच्या आंदोलनात पोलिसाला मारहाण, 40 ट्रक चालक ताब्यात, डीसीपी विवेक पानसरे यांची माहिती. जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का, 90 मिनिटात 21 भूकंपाचे धक्के, तर जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर सुनामी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.